दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जमिनीच्या वादातून बऱ्याचदा गंभीर गुन्हे घडतात. राजस्थानमध्ये या कारणावरून दोघांची हत्या झाली आहे. या हत्येनंतर आरोपीनं आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय. एका व्यक्तीनं त्याच्या भावजाईसह पुतणे आणि पुतणीवर चाकूनं वार केले. घटनेनंतर त्यानं धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी सोशल मीडियावर सक्रिय होता. घटनेपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. राजस्थानमधल्या जयपूर इथल्या एका सनकी काकानं त्याच्या निष्पाप पुतणे आणि पुतणीची निर्गुण हत्या केली आहे. त्यानंतर त्यानं धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनेपूर्वी आरोपीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यानं गुड बाय आजची रात्र शेवटची असं म्हटलं. त्यानंतर त्यानं पुतण्याचा पोटात चाकू खुपसला आणि पुतणीचा गळा चिरला. त्यापूर्वी त्यानं भावजाईला गंभीर जखमी केला आणि जखमी मुलांच्या शेजारी बसून रडण्याचं नाटक करत राहिला. ही घटना झोटवाडा परिसरातल्या नंदगावमध्ये घडली आहे. काल रात्री 9 लक्ष्मीनगर पुरतं हादरून गेला. तिथल्या रघुवीर यादव नावाच्या व्यक्तीनं संतापाच्या भरात भाऊजय शकुंतला, पुतणी दिव्यांशी वयवर्ष 12 आणि पुतण्या सूर्यप्रकाश वयवर्ष 9 महिने या तिघांना चाकूनं वार केले. तिथल्या रघुवीर यादव नावाच्या व्यक्तीनं संतापाच्या भरात भाऊजय शकुंतला, पुतणी दिव्यांशी वयवर्ष 12 आणि पुतण्या सूर्यप्रकाश वयवर्ष 9 महिने या तिघांवर चाकूनं वार केले. हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती झोटवाडा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या आई आणि मुलांना SMS रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान दिव्यांशी आणि सूर्यप्रकाशचा मृत्यू झाला. त्यांच्या आई शकुंतलाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीनं कणकपुरा फाटकाजवळ ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. आरोपीच्या त्याच्या भावाशी घर आणि घराजवळ असलेली पडीक जमीन स्वतःच्या नावावर करण्यावर वाद सुरू होता. पोलीस आणि FSL टीमच्या मदतीनं घटनास्थळावरून पुरावे जमा केले असून घटनेचा सखोल तपास केला जातोय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.